नमस्कार, ट्रेडविजचाच या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज 29 जून 2021. आज निफ्टीमध्ये 66 पॉईंटची डाऊन मुवमेंट बघायला भेटली आणि निफ्टी 15,748 रुपीजला क्लोज झाली. तसंच निफ्टी बँकमध्ये सुद्धा आज आपल्याला सेलिंग बघायला भेटली. 350 पॉईंट निफ्टी बँक आपल्याला घसरताना दिसली. 35,010 रुपीजला निफ्टी बँक क्लोज झाली. आजच्या टॉप गेनर्समध्ये पॉवर ग्रीड ह्या एनर्जी सेक्टरमध्ये, तर सिप्ला आणि डिव्हिज लॅब हे फार्मा सेक्टरमधील स्टॉक्स बघायला भेटले. यासोबतच FMCG मधील नेस्ले इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर हे सुद्धा स्टॉप गेनर्समध्ये होते. टॉप लुजर्समध्ये आज ऑइल अँड एनर्जी सेक्टरमधील IOC, ONGC हे स्टॉक बघायला भेटले. तर मेटल सेक्टरमधील हिंदाल्को हा स्टॉक सुद्धा स्टॉप लुजर्समध्ये होता. कोटक बँक आणि ICICI बँक सुद्धा आज जवळजवळ 3% डाऊन होत्या. NSE च्या आजच्या ऍडव्हान्स डिक्लाईन रेशोमध्ये 902 शेअर वाढणारे तर 1,083 शेअर हे मंदीचे स्टॉक्स होते. ऍडव्हान्स डिक्लाईन रेशो प्रमाणे आपल्याला ओव्हरऑल थोडस एक सेलिंग प्रेशर बघायला भेटलं. यासोबतच कमोडिटी मार्केटमध्ये आज क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि गोल्ड यांच्यामध्ये एक चांगली वाढ दिसून आली. करन्सी मार्केटमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत घसरताना दिसला. 74.49 रुपीज पर्यंत तो क्लोज झाला. तसंच ओलॅटिलिटी इंडेक्स म्हणजे इंडिया विक्स यामध्ये आज 2.98% घट झाली आणि इंडिया विक्स 13 क्लोज झाला. आदित्य बिर्ला सनलाईफ AMC हे त्यांच्या IPO आणण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, मात्र सेबीने IPO बद्दलचा निर्णय अजूनही होल्ड ठेवलेला आहे असं सूत्रांकडून समजतंय. यासोबतच गो एअरलाइन्स यांचा IPO देखील सेबीने होल्ड ठेवलेला आहे. या कंपनीमधील प्रमोटर बॉम्बे डाईंग मॅन्युफॅक्चरिंग यांच्याबद्दल जी इन्क्वायरी सुरू आहे ती अजून पेंडिंग असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. यानंतर HDFC लाईफमध्ये स्टँडर्ड लाईफ यांनी त्यांची 3.46% स्टेक विकल्याची लक्षात येत आहे. यांनी हे शेअर 6.58 to 6.78 या दरम्यान विकलेले आहेत. क्लोजिंग प्राइस पेक्षा 2.6 to 5.5% एवढ्या डिस्काउंटेड प्राइसला हे शेअर्स त्यांनी विकलेले आहे. सध्या स्टँडर्ड लाईफ यांची होल्डिंग 8.88% एवढी आहे. यामुळेच आज सकाळी HDFC लाईफमध्ये आज गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला भेटली. नाल्को म्हणजेच नॅशनल अल्युमिनियम यांनी त्यांची Q4 चे रिझल्ट डिक्लेअर केले. त्यांना 935 कोटीचा नेट प्रॉफिट झालेला आहे, जो की मागील सेम क्वार्टरमध्ये त्यांना 102 कोटीचा प्रॉफिट होता. इयर ऑन इयर नेट प्रॉफिटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची वाढ आपल्याला बघायला भेटते. तसंच त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला लक्षात येते. सध्याचा रेव्हेन्यू हा 2,821 कोटी एवढा आहे, तर इयर ऑन इयर कम्पेअर करता मागील क्वार्टरमध्ये हा रेव्हेन्यू 1,935 कोटी एवढा होता. नावी Nifty 50 Index Fund हा 3 जुलै ते 12 जुलै या दरम्यान ओपन होणार आहे. आत्तापर्यंतचा सर्वात चिपेस्ट फंड म्हणून तो ओळखला जाणार आहे. या फंडचा टोटल एक्सपेन्स रेशो कमी आहे, म्हणजे 0.06% एवढा आहे. ओव्हरऑल इतर इंडेक्स फंडशी कम्पेअर करता TER कमी असल्यामुळे नफ्याचे पर्सेंटेज जास्त राहू शकते. सध्या मार्केटमध्ये ACA म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल Nifty Index Fund आणि ICICI प्रुडेन्शियल Sensex Index Fund हे 2 चिपेस्ट फंड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यानंतर आता नावी म्युच्युअल फंड याच्यामध्ये गणना होणार आहे. इंडेक्स फंड्स विथ लोअर TERs कोणकोणते इंडेक्स फंड आहेत ते बघूया. याच्यामध्ये ICICI प्रुडेन्शियल Nifty Index Fund ज्याचा TER हा 0.10% आहे. ओव्हरऑल जर सगळे बघितले आपण तर 0.10 to 0.15 या रेंजमध्ये आपल्याला हे TERs बघायला भेटतात, त्यामुळे 0.06% हा TER खरंच खूप कमी आहे. ESG कंप्लेंट्स म्हणजेच इन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स कंप्लेंट याच्याबद्दल क्रिसिल यांनी एक सर्वे केला, ज्याच्यामध्ये इन्फोसिस ही टॉप रँकमध्ये आहे. त्यांचा स्कोर 79 आला आउट ऑफ 100. त्यासोबत कोटक महिंद्रा बँक यांचा 75 आला आउट ऑफ 100. कित्येक IT कंपनीज आणि फायनान्शियल सेक्टरमधील कंपनीज यांचा जो ESC होता हा 70 च्या दरम्यान होता. तसंच ऑइल अँड गॅसमधील कंपनी, केमिकल्समधील कंपनी, मेटल, मायनिंग अँड सिमेंट सेक्टरमधील कंपनी यांचा ESC हा लोवेस्ट होता. आत्ताच लिस्टिंग झालेल्या KIMS Hospital या स्टॉकमध्ये नोमोरा इंडिया यांनी 12.8 लाख शेअर्स बाय केलेले आहेत. तर आशिष काचोली अँड सोसायट जनरल्स यांनी 4.3 लॅक्स to 4.4 लॅक्स पर्यंतचे शेअर्स विकले आहेत. डीमार्टचे ओनर तसेच एक खूप फेमस इन्व्हेस्टर मिस्टर राधाकृष्ण दमानी यांनी NMDC या कंपनीमध्ये 34 लाख शेअर्स विकत घेतले आहेत. सिप्ला हा शेअर्स आपल्याला स्टॉक गेनर्समध्ये बघायला भेटला. सिप्लामध्ये न्यूज अशा पद्धतीची आहे की सिप्लाने DCGIला ऍप्लिकेशन फाईल केलं आहे रिगार्डिंग मॉडर्ना वॅक्सिन जी आहे ती इंडियामध्ये इम्पोर्ट करण्याच्या बाबतीत. मॉडर्ना ही US-based बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे. इंडियामध्ये येणारी ही 4th वॅक्सिन असणार आहे. कोविडशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक या वॅक्सिन सध्या इंडियामध्ये अवेलेबल आहे. युरोपियन युनियनने टेम्पररी रेस्ट्रिक्शन लावलेलं आहे नॉन इसेन्शियल ट्रॅव्हल्ससाठी काही नॉन युरोपियन युनियन्सवर.
याच्यामध्ये आपली कंट्री इंडिया ही सुद्धा इन्क्लूड आहे. स्पाइसजेट कंपनी लवकरच फंड रेजिंग करणार आहे अशी न्यूज मार्केटमध्ये आल्यानंतर या स्टॉकमध्ये आज 4% अप्पर रॅली बघायला भेटली. मावेनीर आणि एलएनटी टेक्नॉलॉजीज यांनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली आहे एंड टू एंड 5G ऑटोमेशन सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी. यानंतर IRFC यांनी सुद्धा आज त्यांचे Q4 रिझल्ट डिक्लेअर केलेले आहे. त्यांना या क्वार्टरमध्ये 1482 कोटीचा प्रॉफिट झालेला आहे, जो इयर ऑन इयर कम्पेअर करता 754 कोटीचा होता. याचा अर्थ त्यांचा नेट प्रॉफिट जो आहे तो चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. त्यांचा रिव्हेन्यू 39% अप झालेला आहे. त्यांचा सध्याचा रिव्हेन्यू हा 4455 कोटी आहे, तर सेम क्वार्टरमध्ये मागे हाच रिव्हेन्यू 3205 कोटी एवढा होता. यासोबतच IRCT या कंपनीने सुद्धा त्यांचे Q4 रिझल्ट डिक्लेअर केले आहे. त्यांचा नेट प्रॉफिट जवळजवळ 23% वाढलेला आहे. यांना 103.8 कोटीचा नेट प्रॉफिट झालेला आहे. यासोबतच यांचा जो रिव्हेन्यू आहे तो 41% फॉल झालेला आहे. रिव्हेन्यू फॉल झालेला असताना देखील नेट प्रॉफिटमधील वाढ ही एक खूप चांगलं सिग्नल आहे. त्यांचा सेल्स सुद्धा डाऊन झालेला आहे. याचं मेन कारण आहे COVID-19 लॉकडाऊन. यासोबतच बोर्ड ऑफ डायरेक्टरनी 5 रुपये पर शेअर एवढा डिव्हिडंड सुद्धा डिक्लेअर केलेला आहे. थँक्यू. सो अशा पद्धतीने आपल्या इथे आजच्या न्यूज संपत आहे. आता आपण चार्टवर बघूया की निफ्टीने कशा पद्धतीची मुवमेंट केलेली आहे. आपण चार्टवर जर बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर दिसून येते. ओव्हरऑल ही लेवल जी आहे ही एक रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करत आहे आणि ही एक पहिली सपोर्ट लेवल आहे आणि त्यानंतर या लेवलच्या आसपास एक सपोर्ट आहे. यासोबतच हा 200 मूविंग एव्हरेज 200 EMA एक सपोर्टचं काम करताना आपल्याला दिसू शकतोय. सो प्राईससाठी ही एक सपोर्ट लेवल राहणार आहे. ही जर ब्रेक झाली तर यानंतर दुसरी सपोर्ट लेवल प्राईससाठी ही असणार आहे. या लेवलवरून आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल बघायला भेटू शकतं. त्यानंतर ही रेझिस्टन्स लेवल जर ब्रेक झाली तर यामध्ये एक आपल्याला अप मुवमेंट बघायला भेटू शकते. या रेझिस्टन्स लेवलला प्राईसने 3 वेळा आतापर्यंत रेझिस्टन्स घेतलेला आहे, त्यामुळे शक्यता आहे की ही रेझिस्टन्स लेवल ब्रेक होऊन प्राईस वरच्या दिशेला जाऊ शकते. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.